हो नमस्कार मी दिनेश कांजी न्यूज डंगावर विश्लेषणमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत सूरज जाधव याच्याबद्दल सूरज जाधव हे अत्यंत अनोळखी नाव आहे दोन दिवसापूर्वी पंढरपूरमध्ये मगरवाडीत राहणाऱ्या या तरुणाने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली आत्महत्या दुर्दैवी होती परंतु तो स्वतः इतका दुर्दैवी होता की एका विषयाला वाचा पडत बीष प्रसंग करून आत्महत्या केल्यानंतरही त्याच्याबद्दल दोन शब्द बोलण्याची इच्छा ठाकरे सरकारच्या कोणत्याही नेत्याला झाली नाही उत्तर प्रदेशपासून युक्रेनपर्यंत अनेक विषयांवर वारंवार व्यक्त होणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांना सुद्धा सूरज जाधवबद्दल दोन शब्द बोलावेसे वाटले नाहीत त्याच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करावीशी वाटले नाही मित्रभ उद्धव ठाकरे हे किती कनवाळू नेते आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे मुख्यमंत्री नसताना ते शेतकऱ्याच्या बांधावर गेले होते आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये हेक्टरी मदत मिळालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती गेले दोन वर्षापेक्षा जास्त काळ उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत परंतु शेतकऱ्याची हलाखी कमी होताना दिसत नाही आहे उलट पक्षी त्यामध्ये सतत भर पडताना दिसते शेतकऱ्यांच्या बीज जोडण्या तोडण्यात येत आहेत वीज बिल भरलं नाही म्हणून त्यांच्यावर जबरदस्तीने कारवाई करण्यात येते राज्यातल्या एकही ज्येष्ठ नेता शेतकऱ्याच्या या हालाखीकडे बघायला तयार नाहीये त्याच्याबद्दल दोन शब्द बोलायला तयार नाहीये मित्र सूरज जाधवची आत्महत्या हे राज्य सरकारच्या कुचकामी कारभाराचं पाप आहे आणि त्या आत्महत्येनंतर राज्य सरकारने धारण केलेलं मौन हे राज्य सरकारच्या निढावलेपणाचं लक्षण आहे पुण्याच्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी युक्रेनच्या विषयावर सविस्तर मत मतं मांडली परंतु सूरज जाधवचा मृत्यू इतका दुर्दैवी होता की त्याच्या मृत्यूबद्दल शरद पवार एकही शब्द बोलले नाहीत शरद पवारांनी या पत्रकार परिषदेमध्ये युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांबद्दल चिंता केली मोदी सरकारवर आडून आडून टीका केली उद्या पुण्याच्या मेट्रोचं उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदी येणार आहेत उद्घाटनं महत्त्वाची आहेत परंतु त्याहीपेक्षा युक्रेनमधल्या विद्यार्थ्यांना मदत करणं महत्त्वाचं आहे अशा प्रकारचं विधान शरद पवार यांनी केलेलं आहे शरद पवार यांच्या या वागण्यात सातत्य आहे मित्र शरद पवार हे राज्यातल्या एकाही प्रश्नावर बोलायला तयार होत नाहीत राज्यात नव्वदपेक्षा जास्त एस टी कामगारांनी आत्महत्या केलेल्या आहेत परंतु शरद पवार त्या आत्महत्यांबद्दल कधीही बोललेले नाही आहेत शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे या प्रत्येक छोट्या मोठ्या विषयावर व्यक्त होत असतात नवाब मलिक यांना अटक झाल्यावर त्यांनी नवाब मलिक मुली यांच्या मुलीची भेट घेतली तिचं सांत्वन केलं आर्यन खानला जेव्हा अटक झालेली तेव्हा याच सुप्रिया सुळे त्याच्याबद्दल अत्यंत कळवळ्याने बोलल्या युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांबद्दलसुद्धा त्या बोलतायत त्या असं म्हणाल्या की या प्रकरणामध्ये क्रेडिट नंतर घ्या आधी त्या पुरांना सोडवा सुप्रिया सुळे यांची ही जी संवेदनशीलता आहे यांच्या मनात अशा अनेक प्रश्नांबद्दल निर्माण होणारी ही जी हळहळ आहे ती दुर्दैवाने महाराष्ट्रातल्या लोकांच्या वाट्याला येत नाही हीच वस्तुस्थिती आहे सुप्रिया सुळे कधीही एस टी कामगारांच्या कुटुंबियांना भेटायला गेल्याचं आठवत नाही आहे आपल्याला त्यांनी त्याला सांत्वन दिलं आहे आणि मदतीचं आश्वासन दिलं आहे असंही आपल्याला कधी आठवत नाही आहे शरद पवार यांच्याबद्दलसुद्धा तेच आहे शरद पवार हे कायम देशाबाहेरच्या मुद्द्यांवर प्रखरपणे व्यक्त होत असतात आणि अमुक मुद्द्यावर शरद पवार चिडले तमुक मुद्द्यांवर शरद पवार संतापले अशा प्रकारचे मथळे मीडियामध्ये वारंवार येत असतात परंतु ही चिड आणि हा संताप कधी महाराष्ट्रातल्या एस टी कामगारांच्या आत्महत्यांवर व्यक्त होताना दिसत नाही किंवा महाराष्ट्रात सूरज जाधवसारखे तरुण जेव्हा मृत्यूला घोटाळतात तेव्हा सुद्धा शरद पवार यांची सांत्वना त्यांच्या वाट्याला येताना दिसत नाही आहे पवार कुटुंबियांची ही विशेषता आहे शेतकऱ्याबद्दल जर त्यांना बोलायचं असेल तर ते महाराष्ट्राच्या बाहेरच्या शेतकऱ्यांवर बोलतील शेतकरी आंदोलनाबद्दल शरद पवार यांनी किती स्टेटमेंट दिली याचा आपण विचार करा परंतु हेच शरद पवार महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा जेव्हा विषय येतो तेव्हा कायम मौन धरण करून असतात अलीकडेच लवासा प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने एक निर्णय दिला त्या निर्णयात असं स्पष्टपणे म्हणण्यात आलेलं आहे की लवासा प्रकल्प निर्माण होताना शरद पवार यांनी त्यांचा पूर्ण प्रभाव आणि पूर्ण ताकद वापरली मित्र हो आपल्याला माहिती आहे की लवासा प्रकल्प उभारण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल किंमतीने विकत घेण्यात आल्या आणि अनेक नियम वाकवण्यात आले वळवण्यात आले महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांकडे बघतानाचा शरद पवारांचा दृष्टिकोन हा असा आहे हेच शरद पवार केंद्राला मात्र शेतकऱ्याच्या हिताबद्दल सतत ज्ञान देत असतात शरद पवार हे ठाकरे सरकारचे रिमोट कंट्रोल आहे असं म्हटलं जातं परंतु रिमोट कंट्रोल म्हणून त्यांच्या हाती जी शक्ती आहे जी पॉवर आहे त्याचा वापर त्यांनी कधी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी किंवा महाराष्ट्रातल्या एस टी कामगारांसारख्या दुर्बल घटकासाठी केल्याचं आपल्याला अभावानेच आढळून येतं शरद पवार यांनी वारंवार आपल्या या शक्तीचा उपयोग कशासाठी केलेला आहे आपल्याला आठवत असेल की लॉकडाऊनच्या काळामध्ये शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलेलं ले आणि ते पत्र होतं बारवाल्यांच्या संदर्भात शरद पवारांचं जे हृदय आहे ते शेतकऱ्यांसाठी आणि एस टी कामगारांसाठी क्वचित धडधडतं बारवाल्यांना आणि बिल्डरांना सोयी सवलती मिळाव्यात सरकारकडून त्यांना मदत व्हावी म्हणून शरद पवार सतत प्रयत्नशील असतात आणि त्यांच्यासाठी ते मुख्यमंत्र्यांकडे नेहमी शब्द टाकताना दिसतात शरद पवार त्यांची शक्ती नेहमी अशा लोकांना वाचवण्यासाठी दिसतात जे कायद्याच्या कचाट्यात सापडलेत त्यांच्या पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर जेव्हा आरोप झाले तेव्हा शरद पवार त्यांच्या पाठी ठामपणे उभे राहिले हे आरोप भ्रष्टाचाराचे होते तरीही शरद पवारांनी त्यांची मजबूत पाठराखण केली आत्ता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना दाऊदच्या डोळक्याशी आर्थिक व्यवहार केल्याच्या आरोपावरून ईडीने अटक केलेली आहे या नवाब मलिक यांनी हसीना पारकर यांना रोख रक्कम मोजलेली आहे ती पंचावन्न लाख नसेल ती पाचच लाख असेल परंतु त्यांनी दाऊदच्या बहिणीशी व्यवहार केलेले आहे महत ते महत्त्वाचं ते नवाब मलिक मुस्लिम असल्यामुळे त्यांचं नाव दाऊदशी जोडण्यात येत आहे अशा प्रकारचं विधान पवार वारंवार करतायत पुण्यामध्ये दे जी त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेतसुद्धा त्यांनी या विधानाचा पुनरुच्चार केला या पवारांच्या विधानावर आम्हाला असं विचारावं असं वाटलं की एखादा मुस्लिम जर दाऊदशी जोडला गेला असेल तर त्याच्यावर तो, तो मुस्लिम असल्यामुळे कारवाई होऊ नये का हा आमचा प्रश्न आहे मित्रो सुरज जाधवचा हगण्याक बळी गेला आपल्या आत्महत्येमुळे सरकारला जागेल आणि राज्यातलं सरकार शेतकऱ्याच्या हालाखीकडे त्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने बघायला लागेल अशा गैरसमजातून बहुधा त्यांनी आत्महत्या केली असावी जे सरकार नव्वद एस टी कामगारांच्या आत्महत्येनंतर सुद्धा जागं झालं नाही ज्या सरकारची मोहनिद्रा नव्वदपेक्षा जास्त ए एस टी कामगारांच्या मृत्यूमुळे भंग झाली नाही ते सरकार सूरज जाधवच्या एकट्याच्या आत्महत्येमुळे जागा होईल ही अपेक्षा अनाठायी आहे चुकीची आहे मित्रभो कीटकनाशक पिऊन सूरज जाधव दोन दिवस हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंजत होता परंतु ही झुंज अपयशी ठरली आणि सूरज जाधवचा जा मृत्यू झाला आपल्या मृत्यूने या सरकारला एक मेसेज देण्याचा प्रयत्न सूरज जाधवने केलेला आहे परंतु दुर्दैवाने त्याच्या मृत्यूची दखल ना मुख्यमंत्र्यांनी घेतली ना राज्यातल्या इतर कोणत्या मंत्र्यांनी घेतली ना शेतकऱ्यांचा नेता म्हणवल्या जाणाऱ्या शरद पवारांनी घेतली या परिस्थितीत सुद्धा सूरज जाधवचा जो मृत्यू आहे तो वाया जाणार नाही त्याने या मृत्यूच्या माध्यमातून जो एक मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे तो लोकांपर्यंत पोचेल असा प्रयत्न न्यूज डंकाने केलेला आहे मित्र हो सुरज जाधवचा मृत्यू आणि त्या मृत्यूबद्दल ठाकरे सरकारमध्ये असलेली अनास्था या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला या व्हिडिओमुळे आपल्या हृदयाला किंचितचा जरी धक्का लागला असेल आणि काळजाला किंचितचा जरी चटका लागला असेल तरी हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करा आणि अशाच प्रकारचे ज्वलंत विषय पाहण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज डंकाचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद